रायटिंग स्किल याबद्दलची माहिती, काही टिप्स आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितल्या, त्या तुम्हाला समजल्या असतील. ओके, शॉर्ट बट स्वीट असं आपण नेहमी ऐकतो, बरोबर. मग या शॉर्ट बट स्वीटचा अनुभव आपल्याला या रायटिंग स्किलमध्ये घ्यायचा आहे. आलं का लक्षात? त्याचं नाव आहे समरायझिंग. ओके, समरी रायटिंग पण याला असं म्हटलं जातं, किंवा समरायझिंग असं पण म्हणतात. आलं लक्षात? ज्याला सारांश लेखन असं म्हणतात. ओके, रायटिंग स्किलमधील हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न किंवा एक छान कौशल्य किंवा एक ॲक्टिव्हिटी म्हणता येईल. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना हे कौशल्य जर आत्मसात झालं तर त्यांना लाईफ लाँग हे कौशल्य उपयुक्त ठरतं. ओके, कोणतीही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लेन करणे, सांगणे यापेक्षा त्याचा सारांश जर आपण सांगितला तर त्यामुळे आपला वेळही वाचतो, समोरच्याचं अंडरस्टँडिंगही खूप चांगलं होतं आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सांगता येतो. आलं लक्षात? मग हे समरायझिंग किंवा समरी रायटिंग करताना नेमक्या काही गोष्टी लक्षात घेणे या अतिशय उपयुक्त ठरतात. त्या कोणत्या तर ते बघूया. बघा की आपण समरायझिंग जेव्हा करतो तर समरायझिंग करताना तुम्हाला तो दिलेला एक्स्ट्रॅक्ट 2 ते 3 वेळा वाचन करणे अतिशय आवश्यक आहे. रीड ट्वाईस ऑर थ्राईस. आलं लक्षात? त्यानंतर त्या एकूण एक्स्ट्रॅक्टच्या तुम्हाला 1/3 एवढं समरी रायटिंग करणे अपेक्षित असतं आणि त्यामुळे तुम्हाला त्यामधल्या मुख्य गोष्टी किंवा ज्याला मेन फॅक्ट्स आपण असं म्हणतो त्या निवडणं अतिशय आवश्यक असतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते, ज्याला आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणतो, त्याच्यातले महत्त्वाचे शब्द कोणते की जे गर्भितार्थ दर्शवतात, त्यांना कॅची वर्ड्स असं म्हटलं जातं. ओके, ते सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायला हवे. त्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टी त्याच्यामधल्या ठळकपणे सिलेक्ट केल्या त्याची एक आउटलाईन आपल्याला तयार करता आली पाहिजे आणि त्या पॅरेग्राफमधून किंवा त्या एक्स्ट्रॅक्टमधून नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे तो आपल्याला थोडक्यात मांडता आला पाहिजे. हे समरी रायटिंगचं किंवा समरी रायटिंगचं एक खूप महत्त्वाचं असं स्किल आहे. ओके, त्यानंतर ह्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर नेमकं काय काय करू नये, देर आर सम डोंट्स विच शुड बी अवॉइडेड व्हाईल डुईंग द समरी रायटिंग. त्या कोणत्या बरं? तर बघा की त्याच्यामध्ये डिटेल्स माहिती देण्याची गरज नाही. डोंट गिव डिटेल इन्फॉर्मेशन, डोंट कम्पेअर द थिंग्स, तुलना करण्याची गरज नाही. डोंट एक्सप्लेन एक्स्ट्रा, अतिरिक्त एक्सप्लेनेशन करण्याची सुद्धा तुम्हाला मुळीच गरज नाही आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर की मुख्य मुद्दे त्यामधून राहून जायला नको, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. ओके, आणि डोंट एक्सपांड द आयडियाज. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर समरी रायटिंग करताना एक प्रिसाईज आणि कॉम्पॅक्ट रायटिंग आपलं व्हायला पाहिजे. कळलं? मग तर समरी रायटिंग करताना या गोष्टीचं पालन तर करायचंच, परंतु फायनल रायटिंग करताना 1 ते 2 वेळा त्या मुद्द्यांचं रिडिंग होणं अपेक्षित आहे. आणि डोंट रिप्रोड्यूस्ड ऑर डोंट रिराईट द एक्झॅक्ट एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पॅरेग्राफ. जसेच्या तसे मुद्दे उतरवणे, जशीच्या तशी माहिती लिहून ठेवणे हे सुद्धा यामध्ये अपेक्षित नाही. मला विश्वास आहे की हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि याची प्रॅक्टिस तुम्ही नक्की कराल. आलं लक्षात? कारण शॉर्ट बट स्वीट हे तत्त्व आपल्याला स्वीकारायचं आहे आणि याचं पालन करायचं आहे. आलं लक्षात? कळलं? मग तर असे समरी रायटिंगसाठीचे जे एक्स्ट्रॅक्ट तुमच्या पुस्तकामध्ये आहे त्याची नक्की प्रॅक्टिस करा. हळूहळू हे कौशल्य तुम्हाला अवगत होईल. आलं लक्षात? थँक्यू.